मी चोर आहे? अप्पा, मी बेलवल करणार ही कारलेकर आहे. त्यांचे पैसे होते ते, ते असे कपाटातून काढून घ्यायचा तुम्हाला काही अधिकार नव्हता. पैसे हवे होते तर माझ्यापाशी मागायचे होते. चोरी करून माझं आणि तुमचंही तोंड काळं केलं तुम्ही. मी पैसे चोरले चांडाळले माझं ऐकायचं असं रागवायचं नाही. रागवायचं नाही. पृथ्वीवर गाफीलपणे हिंदू पाहणाऱ्या परमेश्वराच्या पाठी चुरा खुचून त्याचा खून करून पाहणाऱ्या माणसं समोर वावरत असताना रागवायचं नाही. मी पैसे चोरले सरकार तुला माहित आहे. माझ्या क्रोधाचा हात नाही पाय नाही डोळा पांढरा येतो. वडाळ्याने चिरलेल्या अर्धवट डुकराचं धड नुसतं गटारात तडफडणार. मी पैसे चोरले नाही सरकार. मी रागवला नाही पण सांगून ठेवतो मी रडणार नाही. डोळ्यात आसू जमायला लागेल तर खिळे मारून खाचा करीन संभाजी सारख्या पण तुझ्यासारख्या आई समोर रडणार नाही. मी पैसे चोरले. मी पैसे चोरले. हो तुम्ही चोरले. तुम्ही चोरले. तुम्ही चोरले. आणि असे म्हणता म्हणता नलू बाहेर निघून जाते. मागे सरकार पळत धावत पळत जातात आणि इथं उद्ध्वस्त झालेला बाप मी चोर आहे. मी चोर आहे. हा अप्पा बेलवलकर ज्याने लक्षावधी मालमत्ता गुलाल गुत्त्याप्रमाणे उडवून दिली तो हा गणपतराव बेलवलकर चोर ठरला. आपल्याच पोराच्या घरामध्ये परमेश्वरा इथं सारं काही सण केलं असत. पण हे टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. जगावा कि मरावा हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिड्यावर खरकट्या पत्रवारीचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचार आनंदानं कि फेकून द्यावा हे देहाचं लंकर त्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळाच्या डोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट एका प्रहराने माझा तुझा याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा डंक मारावा की त्यानंतर येणाऱ्या दिंतेला धसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेला ही स्वप्न पडू लागली तर इथेच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोख्या प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतोय जुन्या जागे. पण सहन करतो प्रेताच्या निजीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वांची विटंबना आणि अखेर करुणेचा कठोर घेऊन उभे राहतो खालच्या मानेने आमच्याच मारेकरांच्या दाराशी. हे विधाता तू इतका कठोर का झालास? एकीकडे आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसरीकडे ज्यानं आम्हाला जन्म दिला तो तुम्ही म्हटलं विसरतोस. मग हे विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा कारा आम्ही कुणाच्या पायावर डोक्या द्यायचे? कुणाच्या पायावर? कुणाच्या? माझं ऐकायचं काय सांगणार आहे?